नमस्कार, मी शिंदे आपणास एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो की एक 1.5 वर्षापूर्वी माझ्या बायकोला चावी पडली होती. तर ते केस गळवून त्यावेळेस एवढं टेन्शन झालं होतं घरामध्ये आणि आम्हाला नक्की कळत नव्हतं की कुठे ट्रीटमेंट घ्यायची, कशी घ्यायची, काय घ्यायची, पैसे किती लागतील. तर अचानक मला एका मित्राकडून कळालं की तू डॉक्टर बत्रांची ट्रीटमेंट घे आणि ती 100% यशस्वी होईल म्हटला. चौकशी केली तर तिथे फी मला खिशाला परवडणार नव्हती, तरी घाबरत घाबरतच आम्ही तिथे गेलो आणि चौकशी केली तर तिथे आम्हाला सपना मॅडम त्या अटेंड करत होत्या. तर त्यांनी आमचे प्रॉब्लेम समजून घेतले, त्यांना सांगितलं की असं असं आहे, आम्ही एका वेळेस ते पैसे भरू शकत नाही आहे. तर त्या म्हटल्या हरकत नाही आहे, तुम्ही ट्रीटमेंट चालू करा, थोडे थोडे पैसे भरा, जसे येतील त्याप्रमाणे भरा हळूहळू. मग त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. सुरुवातीचे 1-2 महिने तरी पण आम्हाला टेन्शन होतंच की आपण 10,000 दिलेत पण ते आपल्याला उपयोगी पडतील का. तर भीती अशी वाटायची. महिन्यातून एकदा आम्ही तिथे जायचो, गोळ्या घेऊन यायचो, घरी गेलो का बायको रोज सांगायची की जरा बघता का आले का केस. पण काही अशी ग्रोथ वगैरे अजिबात काही दिसत नव्हती आणि ती चावी भरपूर मोठी होती. आणि त्या 1-1.5 महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये पुन्हा एकदा दुसरीकडे अजून एक चावी पडली. अशी 2-3 जागी ते पॅचेस झाले. मलाही टेन्शन येत गेलं, कधीतरी मधीच असून आरशात बघताना मी असं विचार करायचो उद्या बायको टकली वगैरे झाली तर काय करायचं. तर मग असं मग हळूहळू हळू, पण मग मी जेव्हा जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे जायचो त्यावेळेस मला मी स्वतःसुद्धा विचारायचो की सपना मॅडमला की हे नक्की बरं होईल का, कारण तोपर्यंत तसं काही दिसत नव्हतं. तर मॅडम सांगायच्या की हळूहळू ते नक्की होणार आहे, 1-3 महिन्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आणि वर्षभरामध्ये 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. पण तरी पण मला असं म्हणजे कधी लाईफमध्ये कुणाची केस अशी ऐकली होती त्यामुळे मला विश्वास नव्हता त्या गोष्टीवर. मग हळूहळू 1-3 महिन्यांचा पिरियड गेला. मग असंच जसं नेहमीप्रमाणे बाई पूर्व संध्याकाळी गेले तर अहो बघा बघा, तर असं ते बघण्यामध्ये मग मी तिला थोडंसं सांत्वन म्हणून की बाबा ठीक आहे आता यायला लागेल बरं का, थोडेसे आलेत वगैरे असं, म्हणजे जरी आले नसतील तरी तिला सांगायचं. म्हणजे ती थोडीशी जरा तिला वाटायला लागली की हां आता बोलत होती. आणि 1-3 महिन्यांच्या नंतर हळूहळू तिथे केस दिसायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग मलाही थोडा कॉन्फिडन्स वाढला. पुन्हा आम्ही मॅडमला अजून पुन्हा एकदा विचारलं की त्याच्यासाठी आम्ही डाईट काय घ्यावा, कुठल्या प्रकारचं जेवण घ्यावं, किंवा मांस मच्छी काय खायचे, नक्की काय नाही, बऱ्याचशा गोष्टींची माहिती घेतली. त्याप्रमाणे करत गेलो. 6 महिन्यानंतर असं एक वेळ आली की मला फुल कॉन्फिडन्स झाला की आता 100% हे बरं होणार आहे आणि ते त्याप्रमाणे झालं. आणि वर्षभरानंतर तर इतका रिझल्ट होता की म्हणजे तिथे चावी पडली होती की नाही इथपर्यंतची परिस्थिती होती. म्हणजे कोणी म्हणू शकणार नाही की तिथे केस नव्हते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हते.